हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसची दोन नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं, पण रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, शरद पवारांचं वक्तव्य। घरात सगळ्यांनाच जागा, पण पक्षात परत घ्यायचं असेल तर सर्वांना विचारून घ्यावं लागेल, अजित पवारांची घर वापसी आणि माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकांसमोर एकत्रित जात असाल तर काही गोष्टी पचवाव्या लागतात, ठाकरेंनी लोकसभेत जास्त जागा लढवल्या, या प्रश्नावर शरद पवारांचं विधान। जरांगे हकेलसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधी सांगावी, मग काय मार्ग काढता येईल हे बघू, आरक्षणावरून शरद पवारांचं आवाहन। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार, भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची पवारांवर बोचरी टीका। लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी मिळेल, मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी, विस्ताराऐवजी काही खाते बदल होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही, राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना, संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपवर विशेष लेख। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवड मध्ये धक्का, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह माजी नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात, पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा, मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद, अमित शाह अपयशी गृहमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्षाची मतं फुटत होती दिसत होतं, शेकापच्या जयंत पाटलांचा महाविकास आघाडीने बळी घेतला, उदय सामंत यांचा आरोप। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000, तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार, महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकांचं पुनर्वसन करून गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करू, कुणावर आकसबुद्धीने कारवाई करणार नाही, विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार, हसन मुश्रीफांचं आश्वासन। तर तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा, पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू, गावी आणि पुण्यातल्या घरांमध्येही खेडकर दाम्पत्य नाही, फोनही बंद, पूजा खेडकर प्रकरणात आई वडिलांवरही विविध आरोप। पूजा खेडकरच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी, तर दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची चौकशी होणार, जिल्हाधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवली। 2015 मधील जान्हवी गडकर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 1 ऑगस्टला सुनावणी, जान्हवी गडकरवर हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी। वाघनखं उद्या संध्याकाळी साताऱ्यात पोहोचणार, 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। पुण्यातील म्हाडांच्या 4,850 घरांसाठी उद्या सोडत, गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,037 आणि प्रथम येणाऱ्यास 2,423 घरं। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसांनंतरही विलंबाने, कोकण कन्या, तुतारी आणि मंगला एक्सप्रेस 2 तास उशिरानं, तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेल वाहतूक करणारे जहाज उलटले, जहाजावरील 13 भारतीयांसह 16 चालक बेपत्ता, MSC ट्विटद्वारे माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।